व्हिडिओ एडिटिंग ही मोबाईलवरून शिकणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण कॉम्प्युटरवरती एडिटिंग करतो त्याच पद्धतीचं एडिटिंग हे आता मोबाईलमधून सिम्पली करणार आहोत. प्रामुख्यानं शिक्षक लोकांसाठी हे एडिटिंगचं आपण शिकवणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. या ठिकाणी काइन मास्टर KINEMASTER हे काइन मास्टर जे आहे हे आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर यामध्ये फक्त एक लोगो येतो काइन मास्टरचा. जर तुम्ही हे फ्री ॲप आहे, जर तुम्ही त्याला पैसे जर पे केले तर त्या ठिकाणी तो लोगो येत नाही. तर मी ऑलरेडी सुरुवातीलाच मी हे इन्स्टॉल केलेलं आहे. तर आपण डायरेक्ट जाऊ एडिटिंग करायला. तर या ठिकाणी हे काइन मास्टर मी ओपन करतो आहे. आता शिक्षकांना कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, तर शिक्षकांना जो त्यांना व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची जी सुरुवातीचा जो पार्ट आहे की ज्यामध्ये कॅमेरा हाललेला असतो, कॅमेरा सेट करत असतो आपण, त्या ठिकाणी जाऊन उभा राहत असतो आणि बोलत असतो, एवढा जो भाग असतो हो हा शिक्षकाला प्रामुख्यानं कट करायचा असतो. आणि ज्यावेळेस रेकॉर्डिंग संपतं, एकदम आपण शेवटला जातो, त्यावेळेचा जो पार्ट असतो तो रेकॉर्डिंग तो आपल्याला कट करायचा असतो. तर सुरुवात आपण इथूनच करूया. तर या ठिकाणी हे काइन मास्टरचं मेन पेज आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे. या ठिकाणाहून आपण नवीन प्रोजेक्ट घेऊ शकतो. आता आपला मोबाईल हा आडवी आयताकृती स्क्रीन आहे मोबाईलची किंवा LED TV ची. तर 16:9 जो प्रोजेक्ट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. हा 9:16 किंवा 1:1 जो आहे, उभा किंवा चौकोनी, तो घ्यायचा नाही. हा 1 नंबरच्या प्रोजेक्टवर मी सेट करतो. ही पूर्णपणे एडिटिंगची स्क्रीन येते. आता साध्या सोप्या पद्धतीनं या ठिकाणी उजव्या हाताला वरच्या बाजूला मीडिया म्हणून लिहिलेलं आहे. या मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधील जे सर्व व्हिडिओज आहेत, इमेजेस आहेत, ते तुम्हाला दिसतील. तर यामधील मी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला माझा व्हिडिओ घेतो. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आहे, हा मी रेकॉर्डिंग केलेला साधारणतः 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. तर हा मी घेतलेला आहे. हा अशा पद्धतीनं बोटाने ड्रॅग करून आपण याला इकडे सरकवू शकतो, किंवा या ॲरोनं हा कोपऱ्यातला जो आहे, डाव्या कोपऱ्यातला जो कोपऱ्यातला ॲरो, त्यांना आपण ह्याला इकडे इकडेही करू शकतो. आता माझे जो व्हिडिओ आहे हा एकट्यानंच रेकॉर्डिंग केलेला होता आणि मुद्दाम हा दाखवतो आहे सुरुवातीपासून. तर या ठिकाणी मी कॅमेरा सेट स्वतः केलेला आहे आणि ज्यावेळेस मी कॅमेरा सेट करून इकडे जातो आहे तोपर्यंतची ही मुव्हमेंट आहे. पूर्णपणे जाऊन मी सेट झालेलो आहे आणि आता मी या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. तर हा पार्ट जो आहे, हा पार्ट मला इकडचा नको आहे. तर हा या ठिकाणी उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये जो त्रिकोण आहे, प्लेचं त्रिकोण आहे, त्याच्यावरती मी प्ले आणि पॉज त्यातून होतं, त्यातून मी हे केलं. आता या ठिकाणून हा व्हिडिओ माझा सुरू झाला. मी इथं पॉज केलेला आहे. परत या खालची जी टाइमलाईन आहे ग्रीन कलरचा व्हिडिओ, त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे. तर अशा पद्धतीचं त्याच्यावरती एक पिवळं ही सिलेक्ट झालं आहे असं येतं. आणि आपलं जो टायमिंग म्हणजे ही प्लेहेड जो आहे तो या ठिकाणी दाखवतो आहे मला 12 सेकंदाचा ह्याच्यावरती. या ठिकाणी मी आता क्लिक केलेलं आहे आणि वरती कात्रीचं चिन्ह आहे. तर हे कात्रीचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला विचारतं आहे ते ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्लेहेड, म्हणजे हे जे प्लेहेड आहे ह्याची आपल्याला डावी बाजू रिमूव्ह करायची आहे का, कट करायची आहे का. या ठिकाणी ते विचारतं आहे 2 नंबरला ट्रिम टू राईट ऑफ प्लेहेड, म्हणजे प्लेहेडच्या उजवी बाजू करायची का. मग आपल्याला कोणती बाजू करायची आहे, तर डावी बाजू करायची. आणि या ठिकाणी विचारतं आहे हे स्प्लिट ॲट प्लेहोड प्लेहेड, म्हणजे ही प्लेहेडची बाजू आपल्याला बरोबर सेंटरला या ठिकाणी कट करायचं आहे का. तर मी सुरुवातीला काय करतो, तर मला डायरेक्टली इकडची डावी बाजू नको आहे, मी वरचं जी आहे लेफ्ट कट केलं, झालं माझं परफेक्टली कट झालं. इथं ओके म्हटलं, हे सुरुवात केला इथं व्हिडिओला मी बोलतो आहे. त्यामध्ये काय सपोज या ठिकाणी काहीतर माझं चुकीचं वाक्य झालेलं आहे, त्रुटी आहे, तर मी इथं थांबवलं. परत त्या व्हिडिओवरती मी क्लिक केलं, परत त्या कात्रीवरती गेलो. आता या ठिकाणी मला सेंटरला कट करायचं आहे, तर इथं स्प्लिट ॲट प्लेहेड हे कट केलेलं. परत ओके म्हटलं त्याला. इथून पुढं तर एवढा भाग मला हा मधला कट करायचा आहे. तर मी मधला भाग जरी म्हटलं तर हा डाव्या बाजूचाच झाला, तर तो म्हणून मी कट करू शकतो. परत कात्रीवरती आलो, स्प्लिट प्लेहेड म्हणलं तर हा मधला पार्ट वेगळा झाला. त्याच्यावरती सिलेक्ट केलं तर इथं डाव्या हाताला डिलीटचं आपला नेहमीचा जो डब्बा असतो तो डिलीटचं आयकॉन आहे या ठिकाणी, त्यावरती क्लिक केलं, डिलीट झाला. तर अशा पद्धतीचं हे पूर्णपणे व्हिडिओ आपला रन होतो आहे. आता या ठिकाणी मी शेवटला आलो. इथं माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग संपलेलं आहे. तर तिथं आल्यानंतर आता काय झालं,
की मी थांबलो एक सेकंद कॅमेरा ज्यावेळेस संपतो म्हणजे रेकॉर्डिंग, तर लगेच उठून आपण त्या ठिकाणी यायचं नाही. एक दोन तीन सेकंद जागेवरती स्थिर थांबायचं म्हणजे आपली फ्रेम व्यवस्थित शेवटला कट करता येते. तर हा भाग मला कट करायचा, म्हणजे हा भाग कोणता आहे तर हा राईट साईडचा भाग आहे, हा मी कट केला. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ माझा कट झाला. आता याचा मला आवाज वाढवायचा आहे, तर आपण रेकॉर्डिंग केलेलं जे आवाज आहे तो जर वाढवायचा म्हणलं तर त्यावरतीच क्लिक करायचं आणि इथं साऊंडचं एक हे दिलं चित्र दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणची जी बाकीची जी सेटिंग आहे त्याला कुठंही कॉम्प्रेसर वगैरे कशाला हात लावायचा नाही, फक्त हे व्हॅल्यूम म्हणून वर जे दिलेलं आहे इथं 100 त्याच्यापासून आपण हा 200 कितीही आवाज वाढवू शकतो. आवाज चेक करून आपण या ठिकाणी वाढवायचा. आता आवाज थोडासा या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा आवाज वाढलेला आहे पहिल्या लेवलपेक्षा. आता हा कट पेस्ट केलेला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला बाद झालं म्हणजे यूट्यूबवरती टाकण्यासाठी एक फळ्यावरती घेतलेलं आपण जे लेक्चर आहे ते अशा पद्धतीचं एडिट झालेलं आहे. तर हे आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. आता एक्सपोर्ट करणं म्हणजे काय, तर ते पूर्णपणे सगळं जे आपण कटछाट केलेलं आहे जो एडिट केलेला आहे ते जोडायचं. तर या ठिकाणी आपण शेअरिंगसारखं एक चिन्ह आहे डाव्या हाताला, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बिटरेट आहे. बिटरेट म्हणजे काय, तर व्हिडिओची साईज ठरवणं. तर मिनिमम आपल्याला व्हिडिओचा जो बिटरेट असतो तो 5 जरी ठेवला तरी चिकार होतो, म्हणजे आपली जी फाईल साईज आहे ही खूप मोठी होणार नाही. जेवढा आपण या ठिकाणी बिटरेट, आता या ठिकाणी मी 5.4 बिटरेट आहे, तर ही 73 MB फाईल झाली. इथं खाली दाखवते एक्सपोर्टचं जे लिहिलं आहे का त्याच्या शेजारी दाखवते की ती 73 MB फाईल झाली. हीच जर मी बिटरेट वाढवला तर इथं 315 झाली. आता किती झालं आहे, 22 बिटरेट झाला आहे. इथं 335 एवढीच फाईल झाली. जेवढा बिटरेट इथे 197 झाली 13 बिटरेट केलं तर, म्हणजे जेवढा आपण वाढवल तेवढा आपला बिटरेट हा वाढतो आहे. मग आपल्याला 5 बिटरेट या ठिकाणी सेट करायचं आहे आणि एक्सपोर्ट म्हणायचं. इथं एक्सपोर्ट म्हटलं की या ठिकाणी अशा पद्धतीचं एक्सपोर्टिंग येतं. साधारणतः आपल्या व्हिडिओच्या साईजनुसार जेवढा व्हिडिओ मोठा असेल तेवढा एक्सपोर्टिंगला जास्त वेळ लागतो, म्हणजे तो मोबाईलच्या आपल्या रॅमच्या प्रोसेसरवर डिपेंड आहे. तुमचा मोबाईलचा रॅम जर जास्त असेल तर हे प्रोसेसिंग फास्ट होते. जर रॅम तुमचा जर थोडासा कमी असेल तर ही प्रोसेसिंगला थोडासा वेळ लागतो. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एंड झालं की हा तुमचा व्हिडिओ कटपट्स केलेला येतो. तर आपण थोडंसं या ठिकाणी बॅक येऊया. तर आई या प्रोजेक्टमध्ये अजून आपण काय पाहू शकतो, तर तुमचं काहीही चुकलं म्हणजे तुम्ही कट करताना चुकला, पेस्ट करताना चुकला, एखादा आयकॉन चुकला, तर वरती या ठिकाणी डाव्या हाताला अंडूचं बटन दिलेलं आहे वरती, तर या ठिकाणाहून परत आपण माघारी हाय असं येऊ शकतो. म्हणजे काहीही जरी चुकलं तरी या ठिकाणाहून परत आपल्याला बॅक यायची मुभा आहे. अंडू रेडू दोन वेळा आहे ना, काहीही आपण म्हणजे पुढं मागं येऊ शकतो चुकलं तरी. हा एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे रेकॉर्डिंग आहे या रेकॉर्डिंगला जर तुम्हाला स्वतःचा आवाज द्यायचा आहे काहीतर द्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला टायटल्स वापरायचे. आता आपण सुरुवात करूया टायटलपासून. तर टायटल जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही कसे देऊ शकता, तर ते तर लेअर्स म्हणून एक हे आहे. लेअर्समध्ये जायचं, या ठिकाणी लेअर्समध्ये गेल्यानंतर टेक्स्ट म्हणून आहे म्हणजे टायटल देण्यासाठी इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये, म्हणजे तुमच्या मोबाईलचा कीबोर्ड कसा आहे तर त्यावरती आपण हे टायटल्स देऊ शकतो. तर या ठिकाणी मी आता ऑनलाईन ऑनलाईन कार्यशाळा हे टाईप केलेलं आहे आणि मी हे इथून हे मोठं करू शकतो, लहान करू शकतो. हे ज्या ठिकाणी मला बसवायचं आहे त्या ठिकाणी मी हे बसवू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी फॉन्ट दिलेले आहेत. यामध्ये भरपूर फॉन्ट आहेत की त्यातला कोणताही बोल्ड आहे, मीडियम आहे, रेग्युलर आहे, इटॅलिक आहे, अनेक फॉन्ट आहेत. तर ते फॉन्ट आपण या ठिकाणी याला वापरू शकतो. आता हे वापरल्यानंतर याला इफेक्ट जर द्यायचं म्हणलं तर ही पिवळी लाईन जी तयार झाली खालची ती झाली टेक्स्टची. त्याच्यावरती परत मी क्लिक करतो. या ठिकाणी ॲनिमेशन्स आहेत. आता इन ॲनिमेशन्स म्हणजे इन म्हणजे काय, तर सुरुवातीला या ठिकाणी हे दिसतं ना हे इन ॲनिमेशन आहे. तर सुरुवातीला ॲनिमेशन, आता मला हे कसं पाहिजे तर हे राईट साईडनं आलेलं दाखवायचं मला. तर अशा पद्धतीचं हे राईट साईडनं येतो आहे किंवा लेफ्ट साईडनं आलेला हा दाखवायचा मला. हा लेफ्ट साईडनं ओके केला. आता परत त्याच्यावरतीच मी गेलो. इथं आउट ॲनिमेशन म्हणून आहे, म्हणजे हे टेक्स्ट ज्यावेळेस संपतो त्यावेळेस एकदम असा संपल्यासारखा जाणार नाही, तर थोडासा इफेक्ट म्हणजे काय, तर ह्याला मी फेड म्हणून देतो. फेड म्हणजे काय, तर डिमली होतो रिमूव्ह होतो. तर या पद्धतीचं मी त्याला इफेक्ट दिलेला आहे, तो फेड झालेला आहे. तर या पद्धतीचे टेक्स्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये
वापरू शकता, त्याचे अनेक फॉन्ट आहेत, त्याला तुम्ही अनेक पद्धतीने डिझाईनही करू शकता. तर शिक्षकांना आता प्रामुख्यानं जास्त म्हणजे एडिटिंगचा हा पार्ट असा आहे की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या पद्धतीनं हे तुमचं एडिटिंग हे चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आता अजून एक पार्ट आहे तो म्हणजे काय की एखादं तुमचा एखादा फोटो आहे, तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. तर सपोज हा मी फोटो या ठिकाणी घेतो, हा कोणता इंटरनल व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे, हा फोटो आहे, हा या ठिकाणी कोपऱ्याला पकडून मी पूर्णपणे फ्रेमवरती घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी या फोटोला मला आवाज द्यायचा आहे. तर आता आवाज म्हणजे काय की ही तुमची PPT आहे किंवा एखादा तुमचा इंटरनेटवरून डाउनलोड केलेला हा फोटो आहे, याला आता आवाज द्यायचा आहे. तर या ठिकाणी व्हॉइस म्हणून हे ऑप्शन आहे खालच्या बाजूला, तर अशा पद्धतीचं इथं ऑडिओ ट्रॅक तुमचा तयार झाला. तर हेच बोललेलं या ठिकाणी तुम्हाला हा आवाज येणार. तर ही एक सिस्टीम आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला सुरुवातीला जर एखादी आता हा व्हिडिओची सुरुवात झाली पण सुरुवातीला तुम्हाला एखादी इमेज ॲड करायची आहे, तर या बॅकग्राऊंडमध्ये जावा. बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचे वेगवेगळे हे आहेत. तर हा आपण या ठिकाणी टायटलसाठी घेऊ आणि ह्या तुम्हाला ह्याला नाव द्यायचं आहे. काय देऊ नाव आपण या ठिकाणी? ऑनलाईन कार्यशाळा. ऑनलाईन कार्यशाळा. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी मी नाव दिलेलं आहे. फॉन्ट चेंज करून घेऊ, इथून बोल्ड केला. तर ज्यावेळेस तुम्ही परत आपण या ठिकाणी इन इफेक्ट तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याला आपण लेटर बाय लेटर म्हणजे टायपिंग करताना जो व्हिडिओ असतो अशा अनेक जवळपास 30-30 इफेक्ट यामध्ये आहेत. तुम्ही एक एक इफेक्ट या ठिकाणी चेक करू शकता. तर अशा पद्धतीचा हा इफेक्ट इथं येतो. या इफेक्टचं इथं स्पीड पण असतं. आता इफेक्ट आहे हा इथं खाली दाखवलं आहे. हा जर स्लो यायचं म्हणलं हा तर स्लो येतो. फक्त इकडे कर्सर केला की येतो. मग आपल्याला पाहिजे त्या लेवलनं हा आपण ह्याला पळवू शकतो. तर हा इफेक्ट दिलेला आहे. अशा पद्धतीनं हे आपण सुरुवातीची स्लाईड घेतलेली आहे. तर याला आपल्याला काय द्यायचं आहे तर पूर्ण व्हिडिओला म्युझिक द्यायचं आहे. तर कसं द्यायचं? आता सुरुवातीपासून आपल्याला द्यायचं आहे. तर ॲडिओमध्ये आपण काय ॲडिओ जे हे करून घेतलेले असतात, सेव्ह करून घेतलेले असतात, असे काही माझ्यापाशी ॲडिओज आहेत. तर त्या ॲडिओमधले आपण काय ॲडिओ घेऊ? हे 2 नंबरचा ॲडिओ आहे, ॲक्च्युली बातमीचा ॲडिओ आहे. तर हे आपण याला मॅच करू, ओके करून घेतलं. हा ॲडिओ याला आता सेट झालेला आहे पूर्णपणे. तुम्ही या ठिकाणी हा ॲडिओचा आवाज तुम्हाला ऐकू येतो. आता या ठिकाणी माझा आवाज सुरू होतो आहे. त्यावेळेस हा ॲडिओ काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. तर मी याला इथून ट्रिम लिहिले तिथून मधून करतो, स्प्लिट करतो, ओके करतो. आता इकडचा पुढचा जो ॲडिओ आहे हा एवढा मोठा नको आहे. तर साधारणतः इथं त्याची ॲडिओ लेवल असते, हा कमी करून घ्यायचा. आणि हा पूर्ण तयार झालेला जो व्हिडिओ आहे हा ज्या पद्धतीनं आपण एक्सपोर्ट करतो इथून, हे डाव्या हाताला हे जे शेअरचं चिन्ह आहे तिथं परत एकदा जायचं. हा जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी वेगवेगळे 4K आहे, हाय क्वालिटी HD आहे, 720 आहे. मिनिमम आपल्याला 1080चा हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट घ्यायचा. आणि इथं साधारणतः फ्रेमरेट आहेत की हे जे आहेत 48, 30, 60 हे फ्रेमरेट आहेत. तिथं 30 फ्रेमरेट ठेवायचं. आणि बिटरेट आपल्याला जेवढी साईज आपण ठेवू शकतो तेवढ्या हिशोबानं हा बिटरेट आपल्याला क्वालिटीनुसार आपल्याला ठेवायचं. ही एक्सपोर्ट म्हणायचं. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन तयार होईल. ह्याला साधारणतः तयार होण्यासाठी ह्याची जी रॅम आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या रॅमच्याप्रमाणे त्याला तेवढा वेळ लागणार आहे. तर आपण पाहूया हा व्हिडिओ कशा पद्धतीनं तयार झालेला आहे. तो म्हणजे ग्रीन क्रोमाचा आहे. ग्रीन क्रोमा म्हणजे काय की हा जो फोटो दिसतो किंवा कोणतंही बॅकग्राऊंड मला घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? अशा पद्धतीचं ग्रीनवरती शूट करावं लागतं की मी ज्या पद्धतीने केलं अशा पद्धतीचं. त्यासाठी प्रकाशयोजना व्यवस्थित पाहिजे आपल्या घरामध्ये, जेणेकरून समोरून चेहऱ्यावरती प्रखर चांगल्या पद्धतीचा लाईट आला पाहिजे, वरून लाईट आला पाहिजे, कुठंही अंधार दिसताना पाहिजे. अशा पद्धतीची प्रकाशयोजना करून ग्रीन कापड जे असतं ते आपल्याला ऑनलाईनही मिळतं. त्याचा सेट करून घेऊन आपल्याला स्टुडिओसारखा सेट आपल्या घरीही करता येतो जसं मी केलं. तर ते कापड घेऊन आपण त्याला ग्रीन इफेक्ट पण देऊ शकतो. तर आता ग्रीन इफेक्ट या ठिकाणी कसा द्यायचा तर तुम्हाला साधं सिंपल ट्रिक मी ह्या ठिकाणी दाखवतो.
तर सुरुवातीला आपल्याला जो बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचा आहे तो बॅकग्राऊंड घेऊ, फोटो घेऊ, व्हिडिओ घेऊ, काहीही घेऊ शकतो. आता मी या ठिकाणी डायरेक्टली हा व्हिडिओ घेतो, ह्याच्यावरचा हेलिपॅडवरचा हा व्हिडिओ आहे, हेलिकॉप्टर आलेलं. तर ह्या व्हिडिओला, हा व्हिडिओ माझ्या पाठीमागे यावा असं मला वाटतं आहे. तर मी काय करणार, सुरुवातीच्या लेअरमध्ये वरच्या मीडियाच्या हा व्हिडिओ घेतला. आता दोन नंबरचा जो लेअर आहे तो या ठिकाणी लेअर म्हणून लिहिलेला आहे, तिथून मी जो ग्रीनमध्ये शूट केलेला जो व्हिडिओ आहे तो मी घेतो आहे. मी फ्रेमला सेट करून घेतला आहे. ह्याच्यावरचा लेअर जो आहे हा माझा तो हेलिकॉप्टरचा आहे. या ठिकाणी मी क्लिक केलं, साधा सिंपल जे इथं ऑप्शन्स आहेत म्हणजे आपण इफेक्ट बघितलं, तिथं क्रोमा की म्हणून आहे, या क्रोमा कीवरती क्लिक करायचं आणि एनेबल टू एनेबल करून टाकायचं. अशा पद्धतीचंही होईल. इथं रेड कलर येतो आहे तर तिथं आपल्याला आपला क्रोमा ग्रीन असल्यामुळं ग्रीन सेट करायचं. आणि हे जे कीज दिलेले आहेत त्या तुम्ही ॲडजस्ट केल्या की हा माझा सेटअप पाठीमागं हेलिपॅड असताना झाला, की जेणेकरून माझ्या बॅकग्राऊंडला हे हेलिकॉप्टर आलेलं या ठिकाणी दिसतं आहे. थोडंसं याला प्रॉपरली क्रोमा सेटिंग व्यवस्थित केलं तर त्याचा ग्रीन शेड अजून थोडासा जो आहे तो निघून जाईल. तर अशा पद्धतीचं कोणतंही बॅकग्राऊंड आपल्या पाठीमागं आपण वापरू शकतो. हा व्हिडिओ आपण वापरला होता, आता याच ठिकाणी आपण काय वापरू, काय फोटो वापरू, हे मला आता यातले ऑनलाईन कार्यशाळेचे हे मला फोटो वापरायचे. तर हा फोटो मी या ठिकाणी सेट करून घेतला. असा कोणतंही आपण फोटो व्हिडिओ या ठिकाणी वापरू शकतो. हे झालं ग्रीन कॉमच. तर अशा पद्धतीचे अनेक पद्धती ज्या या कॅन मास्टरमध्ये, म्हणजे जे आपण कॉम्प्युटरवरती करतो, तर त्या गोष्टी आपण मोबाईलवरती करू शकतो, अतिशय कमी वेळात करू शकतो. फक्त थोडंसं आपल्या म्हणजे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. साधारणतः तुम्ही घरातले तुमचे घरच्यांचे फोटो असतील, स्काय व्हिडिओज असतील, तर ते एडिट करून थोडासा या सॉफ्टवेअरवरती थोडासा टाईमपास जरी म्हटलं तरी चालेल, ते जरी केलं तर हे चांगल्या पद्धतीचं एडिटिंग आपण शिकू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही जरी अडचण तुम्हाला आली तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, यामध्ये शैक्षणिक जे व्हिडिओज आहेत, शैक्षणिक जी माहिती आहे इथून पुढे मिळणारी, या आम्ही तुम्हाला सर्व वेळोवेळी पोहोचवू.